भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या संदर्भातली. किरीट सोमय्यांचा कोल्हापूरचा दौरा सध्या रद्द झालेला असला तरी त्यांच्या या दौऱ्याचा हाय वोल्टेज ड्रामा मात्र अजूनही रंगलेला आहे. सध्या किरीट सोमय्यांना पोलिसांनी कराड स्थानकामध्ये उतरवून त्यांना स्थानबद्ध केलंय विश्रामगृहामध्ये आणि एक पत्रकार परिषद आता किरीट सोमय्या काही वेळामध्ये घेणार आहेत आणि त्यानंतर ते मुंबईला परतणार आहेत. हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्यांचे आरोप केल्यानंतर किरीट सोमय्यांचा हा कोल्हापूर दौरा होता आणि या दौऱ्यावरून हाय वोल्टेज ड्रामा काल रात्रीपासून मुंबईतून रंगलाय. सोमय्यांना पोलिसांनी पहाटे कराड स्टेशनवर आज अखेर उतरवलं आणि कराडमधल्या विश्रामगृहामध्ये स्थानबद्ध केलं. हसन मुश्रीफ यांचा घोटाळा दाबण्यासाठी गृहमंत्र्यांनी आपल्या अटकेचे आदेश दिलेत असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. कोल्हापूर जिल्हा बंदी असताना सुद्धा सोमय्या काल रात्री मुंबईतून महालक्ष्मी एक्सप्रेसनं कोल्हापूरकडे निघाले आणि काहीही झालं तरी कोल्हापूरला जाऊन देवीचं दर्शन घेणारच असा पवित्रा त्यांनी घेतला होता. मुंबईपासून इथपर्यंत पोलिसांचा बंदोबस्त आहे, तुम्ही कोल्हापूर पर्यंत पोहोचणार का? हा बंदोबस्त घोटाळेबाज हसन मुश्रीफला अटक करण्यासाठी वापरला असता तर अधिक बरं झालं असतं. कोल्हापूर पर्यंत जाणार तुम्ही आता इथन? उद्धव ठाकरे तुम्हाला गणेश विसर्जन साठी हे जाऊ देऊ इच्छित नव्हते, पण मी गणेश विसर्जनच्या मिरवणुकीत भाग घेऊ शकलो. अंबे आईचा आशीर्वाद पण मिळेलच. तर एकंदरीतच या हाय वोल्टेज ड्रामाला सध्या कराडमध्ये स्थगिती मिळाली आहे आणि तिथेच आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून काय नेमकं तिथलं वातावरण आहे जाणून घेऊया. प्रताप, हा हाय वोल्टेज ड्रामा काल रात्री मुंबईपासून सुरू झाला, सध्या कराडमध्ये किरीट सोमय्यांना स्थानबद्ध केलं आहे, काही वेळात पत्रकार परिषद घेतील, मात्र काय नेमकं वातावरण सध्या त्या ठिकाणी दिसतंय? मी आता उभा आहे कराडमधल्या शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर. आपण हे बघू शकतो की कडेकोट पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. त्याचबरोबर किरीट सोमय्यांना सकाळी 4:30 वाजता या ठिकाणी आणून ठेवण्यात आलेलं आहे. आता थोड्याच वेळात किरीट सोमय्या पत्रकार बैठक घेतील, पण या पत्रकार बैठकीत आणखी काही भूमिका मांडतात का, आणखी काही घोटाळे झालेत अशा प्रकारचा गंभीर आरोप करतात का, याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्रीपासून मुंबईच्या स्टेशनपासून आपण पाहतो की हाय वोल्टेज ड्रामा पाहायला मिळालेला आहे. नेमका हा ड्रामा कसा होता आणि त्याचबरोबर साताऱ्यातून या सर्व किरीट सोमय्यांना फॉलो करणारे तुषार तपासे आपले प्रतिनिधी इथले आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. तुषार, मला सांग की खरं तर पाहतो की हाय वोल्टेज ड्रामा म्हणता येईल, कारण ट्रेनचा पाठलाग प्रत्येक जण करत होतं, किरीट सोमय्यांना कुठं उतरवलं जाणार, त्याचबरोबर त्यांना कुठली कारवाई केणार याकडे लक्ष लागून राहिलं होतं. साताऱ्यात काय झालं आणि कराडमध्ये कशाप्रकारे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं किंवा त्यांना उतरायला सांगितलेलं आहे? नक्कीच, खरं तर साताऱ्यापासून मी त्यांना फॉलो करतोय की साताऱ्यामध्ये ते थांबतील किंवा त्यांना तिथं उतरवलं जाईल असं वाटत होतं, पण ते तिथं थांबले, मीडियाशी बोलले, मात्र त्यांनी तिथे तेही बोलले की मला कोल्हापूरला जायचं आहे आणि देवीचं दर्शन घ्यायचं आहे, मी तिथे जाणारच असं ते साताऱ्यापर्यंत ते सांगत होते. मात्र कराडला ज्यावेळी ते आले, इथे पोहोचल्यानंतर मात्र पोलिसांशी त्यांचा संवाद झाला. पोलिसांनी त्यांना समजून सांगितलं की पुढे गेल्यानंतर जो काही वाद होईल त्या गोष्टी कुठेतरी टाळाव्यात, यासाठी कुठेतरी तुम्ही थांबावं, यासाठी त्यांना विनंती करण्यात आली, समजावून सांगण्यात आलं आणि त्यानंतर मग त्यांना साताऱ्यातील हे कराडमधील हे जे विश्रामगृह आहे या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात आणण्यात आलेलं आहे. या ठिकाणी ते थोड्याच वेळात पत्रकारांशी बोलणार आहेत आणि त्यानंतर ना त्यांना इथून परत मुंबईला पाठवण्याची व्यवस्था पोलिसांनी केलेली आहे. खरं तर आपण पाहिलं की एक प्रकारे हाय वोल्टेज ड्रामा जो आहे तो पूर्ण रात्रभर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. ही ट्रेन कुठे थांबते त्या त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता आणि त्या त्या ठिकाणी अधिकारी किरीट सोमय्या यांना जाऊन भेटत होते आणि विनंती करत होते की कोल्हापुरात जायला तुम्हाला मनाई करण्यात आलेली आहे, कारण त्या ठिकाणचं वातावरण बिघडू शकतं. तरी देखील किरीट सोमय्या ठाम होते की काही केल्या देवीचं दर्शन घ्यायचं आहे, अंबा मातेचं दर्शन घ्यायचं आहे. पण अखेर किरीट सोमय्यांना कराडच्या रेल्वे स्टेशनवर उतरवण्यात आलेलं आहे आणि आता ते शासकीय विश्रामगृहात पोहोचलेले आहेत. आता या पत्रकार बैठकीमध्ये आणखी काही खुलासे करतात का, आणखी काही भूमिका मांडतात का, हसन मुश्रीफांच्या विरोधात काही जे डॉक्युमेंट्स आहेत ते दाखवतात का, याकडे सर्वांचं लक्ष आता सध्याच्या घडीला लागून राहिलेलं आहे. खरे प्रताप, एकंदरीतच किरीट सोमय्यांचा आतापर्यंतचा स्वभाव इतिहास पाहता ते इथवर थांबतील असं वाटत नाही. कोल्हापूरचा दौरा जरी आत्ता रद्द झालेला असला तरी पुन्हा कधी ते नियोजित करतील का, या संदर्भात ते पत्रकार परिषदेत काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे